संध्याकाळच्या कामांना सुरुवात झाली आणि इथे बघितलं ना तर दूध माझं सकाळचं घाई गडबडीत राहून गेलेलं, पण सचिनने ते दूध गरम करून ठेवलेलं, म्हणजे माझं एक काम कमी झालं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे मी बाकीची कामं करून घेते, म्हणजे पाण्याची बॉटल भरून घेते. आणि त्याचबरोबर मी येताना ना पनीर घेऊन आलेली, उद्यासाठी ऑफिससाठी लागणार होतं मला, म्हणून मग ते घेऊन आली. आणि तुम्हाला माहिती आहे मी असं पाण्यातच ठेवते, म्हणजे पाण्यात बुडेल इतपत पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही जे पनीर आणलं असेल ते त्याच्यामध्ये डिप करून ठेवून द्या आणि मग तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. फक्त तुम्ही पाणी चेंज करा, म्हणजे एक दिवसातून एकदा, तुम्हाला दिवसातून एकदा पाणी चेंज करायचं आहे, म्हणजे आपलं पनीर अगदी ताजं फ्रेश असं राहतं. त्या दिवशी मी जे सुरींचा सेट घेतलेला तो तुमच्याबरोबर शेअर केला नव्हता, म्हणजे तुमच्याला दाखवलेला पण ओपन करून दाखवलेला नव्हता. ते मी म्हटलं चला आता आपण वापरायला सुरुवात करूया, म्हणून मग म्हटलं की आज तुमच्याबरोबर ते देखील शेअर करू. आणि नाईफ ना खरंच खूप सुंदर असे होते, आणि इथे इन्स्ट्रक्शन लिहिलेलं होतं त्यांनी कुठून कट करायचं. बऱ्याच वेळा जेव्हा काही असे प्रॉडक्ट्स असतात ना, आपण घाई गडबडीमध्ये ना कुठूनही कसंही ओपन करतो त्याला, पण तसं करायचं नाही, पूर्ण इन्स्ट्रक्शन वाचायचे कुठून कटिंग करायचं ना. प्रत्येक तुम्ही जर नीट बघितलं ना, छोटा जरी चॉकलेटचं रॅपर असेल, पेपर असेल, किंवा बऱ्याच वेळा चिप्सचे पॅकेट येतात, किंवा अजून काही असेल, बरंचसं असेल ना, तर कुठे ना कुठेतरी साईडला असं लिहिलेलं असतं की कुठून कट करायचं, तर त्याच ठिकाणाहून मी देखील कट केलं. आणि बघू शकता दोन्ही नाईफ अगदी सुरेख असे आलेत. आणि हा जो मोठा आहे ना तो चॉपिंगसाठी अगदी परफेक्ट असणार आहे. जेव्हा बऱ्याचशा ज्या काही भाज्या वगैरे कापायच्या असतात ना, जसं फ्लॉवर वगैरे खूप मोठा मोठा असतो, कोबी छान असा बारीक वगैरे कापला जाईल. याच्या आतमध्ये मी बघत होती मॅन्युअल जे असतं त्याच्यामध्ये काही लिहिलेलं वगैरे आहे का, ते एकदा चेक करून घेतलं, पण ते काही आपल्या कामाचं नव्हतं. पण त्याच्यामध्ये का दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही आहे का, म्हणून ते बघून घेतलं. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो. बरेच दिवस झाले तुम्ही म्हणत असाल की किचनचे व्हिडिओ कुठे राहिले, तर आताही थोडी गडबड असल्यामुळे थोडेसे किचनचे व्हिडिओ शूट करेन मी, पण कसं आहे या सगळ्या गडबडीमध्ये ते सगळं जमणार नाही. जसं जमेल थोडं थोडं शूट करून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. मला माहिती आहे तुम्ही किचनला मिस करताय, किचनच्या रेसिपीजना मिस करताय, झटपट इन्स्टंट ज्या रेसिपी असतात त्या सगळ्यांना मिस करताय तुम्ही. पण आता थोडंसं काम खूप आहे. मेन म्हणजे मला कुरियर करायचे आहेत उद्या, जवळपास मला 3 ते 4 कुरियर करायचे आहेत. तर कारण पाऊस असल्यामुळे मी ते कुरियर केले नव्हते, पण फायनली आता मी म्हटलं की करूया आपण, कारण दिवसभर पाऊस नाही आणि संध्याकाळनंतर थोडा पाऊस चालू होतोय. तर असे गिफ्ट हॅम्पर जे मी कुरियर करणार आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. म्हणजे बऱ्याच वेळा तुमची कमेंट येत होती की ताई तू गिफ्ट हॅम्परच्या प्राइजेस नाही सांगत आहेस किंवा कशा पद्धतीने तू करतेस ते सांगत नाही. आणि बघायला गेलं ना तर माझ्याकडे व्हरायटी देखील भरपूर आहे आणि त्याचे प्राइस जे रेट आहेत ते प्रत्येकाच्या कस्टमायझेशनवर अवलंबून असतं. प्रत्येकजण त्याच्या बजेटनुसार त्यांना सगळं कस्टमाइज मी करून देते. तर त्यांना मी काय रेटनेच दिलेले आहेत हॅम्पर तेच आजच्या व्हिडिओमधून मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडेल. तुमचं काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर सुरुवात करूया. तर इथे आपली जी पहिली ऑर्डर आहे ना ती कुकीजची ऑर्डर होती, काजू कुकीज आणि मल्टीग्रेन कुकीज. आणि ही जी आपली ऑर्डर होती ती आपल्याला आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनीच, ताईंनी दिलेली आपल्याला ही ऑर्डर. आणि पाऊस असल्यामुळे मी 2-3 दिवस थोडंसं म्हणजे पावसाचं खूपच असं बघितलं गेलं तर सॅटर्डे संडे तो खूप पाऊस होता. त्याच्यानंतर आत्ता पण 2 दिवस आहे पण तेवढा सकाळपासूनच असा एवढा पाऊस नाही आहे, म्हणून मी म्हटलं चला कुरियर करून टाकते. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हटलं तुमच्याबरोबर शेअर देखील करू, म्हणजे तुम्हाला देखील आयडिया येईल कशा पद्धतीने मी पॅकिंग करते, कशा पद्धतीने बॉक्समध्ये त्या गोष्टी सगळ्या ठेवते. म्हणजे बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारला जातो की तू पॅकिंग वगैरे पण कशा पद्धतीने करतेस, किंवा बऱ्याच वेळा जेव्हा ऑर्डर करतात लोक तेव्हा त्यांना देखील प्रश्न असतो की कुरिअरमध्ये नीट येईल की नाही, कुठे आपण जो आतमध्ये पदार्थ आहे तो डॅमेज तर होणार नाही ना, व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना. तर बरीचशी अशी काळजी घेऊन मी म्हणजे कुरिअर पॅक करण्याचा प्रयत्न करते. तर आज जेवढे मी तुम्हाला दाखवणार आहेत गोष्टी ना, सगळे बॉक्सेस आहे ना हे कुरिअरच होणार होते आणि तिन्ही बॉक्सेस वेगवेगळ्या ठिकाणी जाणार होते आणि तिन्ही बॉक्सेस आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सेस होते. आणि त्यांनी त्यांच्या कस्टमायझेशनप्रमाणे त्यांच्या रिक्वायरमेंट जशी होती त्याप्रमाणे मी त्यांना ते त्या रेंजमध्ये बनवून दिलेले आहेत. आणि प्रत्येकाची आता रक्षाबंधन जसंसं जवळ येते ना तशी प्रत्येकाची घाई गडबड होते की काय ऑर्डर करायचं, किंवा आपल्या आवडत्या लाडक्या बहिणीला किंवा भावाला काय पद्धतीने आपण छान असं गिफ्ट देऊ शकतो आणि आपल्या बजेटनुसार. तर अशा पद्धतीचे काही आज जे 3-4 बॉक्स मी तुमच्याबरोबर दाखवणार आहेत त्यातले 3 बॉक्स मला कुरिअर करायचं, 1 बॉक्स मला कुरिअर नाही करायचं.
मला इथेच डिलिव्हरी करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमधनं जेवढं मला शेअर करता येईल तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. इथे सगळ्या कुकीजना, म्हणजे माझ्या जेवढ्या कुकीज असतात ना, मी जेव्हा समोरचा व्यक्ती केजीवर ऑर्डर देतो किंवा मग तुम्हाला पीसेसवर असो, मी नेहमी अशी इंडिव्हिज्युअल पॅकिंग करूनच देते. हे दिसायला देखील छान दिसतं आणि समोरचा पण खाताना त्याला एक इंडिव्हिज्युअल जर त्याने समोरच्याला पण काढून दिलं तर ते व्यवस्थित दिसतं. आपण बऱ्याच वेळा हाताला उचलताना कधीतरी हाताला लागतं किंवा मग एकदम सगळी ओपन करून ठेवली तर कुठेतरी ती नरम पडण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा अशी इंडिव्हिज्युअल पॅकिंग करून देण्याचा प्रयत्न करते. तर आता ही आपण कुठल्या बॉक्सेसमध्ये भरणार आहोत, तर अशा पद्धतीच्या बॉक्समध्ये मी रॅप करून, म्हणजे याच्यामध्ये आपण पॅक करणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीचा बॉक्स आहे, थोडं त्याला लाइनिंग असतात, मग आपण ते व्यवस्थित ज्या रेषा आहेत तिथेच बरोबर फोल्ड केलं ना की आपला सुंदर असा हॅम्परसारखा दिसणारा बॉक्स तयार होतो. शेवटी तुम्ही पॅकिंग कसं करता, म्हणजे बघूनच खाण्याची इच्छा झाली पाहिजे असं असलं पाहिजे आपलं पॅकिंग. आणि जर ते खायला बघायलाच एवढं सुंदर असेल तर खायला का नाही त्याच्यापेक्षा सुंदर असेल असं समोरच्याला नेहमी वाटलं पाहिजे. तर इथे बघू शकता खूप सुंदर असा बॉक्स दिसत होता आणि व्हाईट कलर असल्यामुळे ना तो अतिशय सुंदर दिसत होता. आणि व्हाईट कलरवर तुम्ही याच्यावर बऱ्याचशा गोष्टी पण तुम्ही इथे लावू शकत आहात, तुमचा लोगो म्हणा, तुमचं कार्ड म्हणा, अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि असं ना बास्केटसारखं किंवा पाऊचसारखं तुम्ही हातात इझिली पकडू शकत होता. तर मी काय केलं, माझ्या यांना 3 लाईन राहतात, म्हणजे प्रत्येक लाईनमध्ये मी 2-2 अशा करून 3 या कुकीज ठेवून घेते. ॲक्च्युली यावेळेस मी ही कुरिअर करायची होती म्हणून मी साईज थोडी कमी केली आहे, तर मग एवढ्या कुकीज बसत नाही, याच्यापेक्षा कमीच कुकी बसतात. आता मी हे 1/2 kg वजनाने मी ह्या कुकीज रेडी केलेल्या. तर मी ना छोट्या छोट्याच केल्या, अगदी खूप मोठ्या केल्या नाही. कुकीज म्हटलं की थोड्याशी साईज थोडी मोठी असते, पण मी म्हटलं कुरिअरमध्ये प्रॉब्लेम होईल म्हणून थोड्याशा छोट्या आकाराच्या मी कुकीज तयार केलेल्या. आणि इथे सगळ्या झाल्यात. आणि आता ना हा बॉक्स आपण पॅक करायचा, हे जे वरून जे झाकण दिसतंय ना ते असं बंद करायचं आणि आतल्या साईडला इथे त्याला एक खाचा आहे त्याच्यामध्ये ते पॅक करायचं. आणि ते अगदी व्यवस्थित राहतं, कुठे आपल्याला वेगळं त्याला काही बटन किंवा असे स्टॅपल असं जसा प्रकार असतो तसं अजिबात काही नसतं. फक्त मी आता जे चॉकलेटचं एक बॉक्स वेगळा त्यांना देणार आहे त्याच्यामध्ये मी माझं थँक्यूचं कार्ड टाकणार आहे. आणि जे थँक्यूचं जे कार्ड असतं ना त्याच्यामध्ये मी माझं आपलं जे कार्ड असतं, माझं जे विजिटिंग कार्ड आपण जे म्हणतो ते मी त्याच्यामध्ये लावणार आहे. म्हणजे ते त्यांच्यापर्यंत पोचेल, त्यांना काही इन्क्वायरीज असेल तर त्या नंबरद्वारे आपल्यापर्यंत पोचू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये अशा काही आयडियाज वापरू शकतात. हे बघा, मी आता इथे माझा मोबाईल नंबर आहे म्हणून तिथे थोडासा हात ठेवला आणि हा असा थँक्यूचं कार्ड असं दिलेलं आहे. आणि याच्यावरती बरोबर तुम्हाला बघाल जिथे ट्रान्सपरंट आहे ना तिथेच थँक्यूचं असं आलं आहे आणि दिसायला अगदी सुंदर असं झालेलं आहे. आणि हे आपलं पहिलं जे पार्सल आहे ते कुरिअर करायला तयार झालेलं आहे. याच्यावरती बरंचसं अजून पॅकिंग करायचं, ते येणाऱ्या व्लॉगमधनं मी नक्की शेअर करेन मी कुरिअर कशा पद्धतीने पॅक करते. तर इथे जो आहे हा एक दुसरा बॉक्स आहे आणि हा बहिणीसाठीचं हे गिफ्ट आहे, म्हणजे छोट्या मुलीसाठी गिफ्ट आहे. छोटी म्हणजे अगदी कॉलेजला पण नाही आणि अगदी लहान पण नाही, शाळेत जाणाऱ्या मुलीसाठी हे गिफ्ट पाठवायचं होतं. तर त्यांनी रिक्वेस्ट केलेली, मला आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर आहे त्यांनीच रिक्वेस्ट केलेली, तर त्यांच्यासाठी हा कस्टमायझेबल बॉक्स मी पॅक करते. ते इथे बघू शकता. आणि पिंक कलरचा बॉक्स मी वापरण्याचा प्रयत्न केला आहे की बेबी गर्ल आहे म्हणून. तर बऱ्याच वेळा असं होतं, तर इथे तुम्हाला जसं पाहिजे तशा आयडियाज तुम्ही वापरू शकता. इथे जशी त्यांची रिक्वायरमेंट होती, म्हणजे त्याच्यामध्ये चॉकलेट्स पण आलेत, त्याच्यामध्ये कुकीज पण आलेत आणि त्याचबरोबर एक छोटंसं गिफ्ट, म्हणजे समोरच्याला पण आपण जेव्हा काहीतरी देऊ तेव्हा त्याच्या पण आठवणीत ती गोष्ट राहावी म्हणून यासाठीचं. चला आता दाखवते मी तुम्हाला बॉक्समध्ये मी आता काय काय भरते. आणि प्रत्येक वेळेस मी प्रत्येक हॅम्परमध्ये किंवा प्रत्येक बॉक्सेसमध्ये आपण पॅकिंग वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने करू शकतो ना याच्यावर मी भर देते. तर इथे आपण जरी कुकीजना इंडिव्हिज्युअल पॅकिंग केलं असलं तरी पण त्या खूप मोकळ्या अशा पसरलेल्या दिसतात बॉक्समध्ये, तर त्याचा मी छानपैकी अशा एकत्र करून वरती पेपर ठेवून आपण ही जी लेस जी वापरली त्याच्यामध्ये मी व्यवस्थित बांधून घेणार आहे. त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, वेगवेगळ्या पद्धतीने. याला तुम्ही झिपलॉकच्या वेगळ्या पाऊच येतात त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा ज्या पोटली पाऊच येतात त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा छोटे बॉक्सेस येतात जसं आपण चॉकलेटसाठी वापरलं त्याच्यामध्ये देखील वापरू शकता. पण बऱ्याच वेळा जास्त जास्त बॉक्सेस असेल ना तर त्याच्यामध्ये पण खूप असं जागा जास्त अशी जाते खूप जास्त बॉक्सेस वापरले तर.
त्याच्यामुळे साधं सिम्पल असं तुम्ही डेकोरेशन करून जर बॉक्सेस तयार केले तर तुम्हाला देखील ते रेंज वाईज पण खूप अफोर्डेबल असतील आणि ते पटकन रेडी देखील होतील. तर इथे सर्वात आधी आपण कुकीजचं जे हॅम्परचं जे पॅकिंग होतं ते करून घेतलं. त्याच्यानंतर आपण करणार आहोत इथे चॉकलेट्सचं पॅकिंग. तर इथे जी आपली रक्षाबंधन स्पेशल जी चॉकलेट्स आहेत आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी स्टफिंग वगैरे सगळे फ्लेवर आणि हे साही फ्लेवर वेगवेगळ्या फ्लेवर्सचे हे चॉकलेट्स आहेत तर ते मी इथे ठेवून घेतले. हे जे मी नॉर्मल चॉकलेट्स बनवते त्याच्यापेक्षा हे वेगळे आहेत आणि असं एक त्यांना ब्लॅक कलरचंच द्यायचं होतं या गिफ्ट बॉक्समध्ये. तर त्यांनी जसं सांगितलेलं त्याचप्रमाणे मी हा बॉक्स तयार केलेला आहे आणि हा 280 रुपीजला मी बॉक्स त्यांना कस्टमायझेबल करून दिलेला आहे. आणि इथे मी माझा आतमध्ये माझा कार्ड लावणार आहे म्हणजे त्यांना किंवा त्यांच्या समोरच्यांना ज्यांना कधी हे हॅम्पर पोहोचेल तेव्हा ते मला कॉन्टॅक्ट इझिली करू शकतात. आणि याच्यावरती अजून मला बरंचसं पॅकिंग करायचं आहे. लेबल येणार, त्याच्यानंतर माझा लोगो येईल, साईडने मला सेलोटेप लावून पूर्णपणे हा बॉक्स पॅक करायचा आहे आणि बॅग तर आहे म्हणजे तो अगदी पूर्ण असा बॅग 280 रुपीजमध्ये हा आपला तयार झालेला आहे आणि खूप रिझनेबल म्हणजे त्यांचं बजेट कमी होतं आणि त्याला खूप सुंदर असं दिसायला असं त्यांना गिफ्ट द्यायचं होतं. तर अशा पद्धतीने मी ते करून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतरचा हा जो बॉक्स आहे हा पण आपला यूट्यूब फॅमिली मेंबर्सकडनंच ऑर्डर आलेली आणि त्यांच्यासाठी हा स्पेशली मी बनवून दिलेला आहे. आणि या बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता बॅग आहे, त्याचबरोबर एनवलप आहे, त्याच्यानंतर तुमचं एक ग्रीटिंग कार्डसाठी म्हणून आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वरती लावायला बेस्ट विशेष जे असतात त्याचे छोटे छोटे टॅग्स पण आहेत म्हणजे तुम्ही सगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी लावू शकता. इथे मी आता हे बॉक्स फोल्ड करून ठेवते. हे मी बॉक्स तुम्हाला याच्यासाठी दाखवले की तुम्हाला पण आयडिया येईल की कशा पद्धतीने मार्केटमध्ये बॉक्सेस अवेलेबल आहेत आणि आपण त्याचा वापर कशा पद्धतीने करू शकतो. तर हे ग्रीटिंग कार्ड आहे, इथे तुम्हाला जो पाहिजे तो मेसेज तुम्ही आपल्या प्रियजनांसाठी लिहू शकता. तर बॉक्स मी बघा अशा पद्धतीने रेडी केलं आहे. हे बॉक्स बनवायचं जे काम असतं ना ते सचिन मला हेल्प करतो. तर इथे या बॉक्सेसमध्ये आपण जे आपले लाडू आहेत ते अशा पद्धतीने मी ठेवलेत कारण इतर वेळेस मी देते तेव्हा मी ते लूज इंडिव्हिज्युअल पॅकिंग करून देते पण आता आपल्याला हे कुरिअर करायचं आणि याच्यावरती मी परत त्याला एक झिपलॉक पण बॅग टाकणार किंवा मग त्याला अजून एक सेलोटेप लावून पॅक करणार. कुकीज ठेवलेले आहेत आणि चॉकलेट्स ठेवलेले आहेत. याच्यामध्ये त्यांनी मला एक्स्ट्रा 500 रुपीज केलेले जे त्यांना एनवलपमध्ये टाकून द्यायचे होते त्याच्यासाठी म्हणून मी हा सगळा त्यांना अशा पद्धतीचा बॉक्स देण्याचा म्हणजे त्यांना सुचवलं की तुम्ही अशा पद्धतीचा बॉक्स देऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता आता याच्यावर मला त्यांचं सगळं नाव वगैरे सगळे डिटेल्स वगैरे सगळं लिहायचं आहे पण ते मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत एक्झॅक्टली नाव वगैरे सगळं त्याच्यामुळे मी ते आत्ता नाही लिहिलं. तुम्हाला फक्त एक बॉक्स कसा तयार होतो कशा पद्धतीने दिसतो त्याच्यासाठी हे दाखवलेलं आहे. आणि इथे बघू शकता वरती हॅप्पी राखी असं तुम्ही लिहू शकता किंवा तुम्हाला काही वरती मेसेज लिहायचं असेल ते देखील लिहू शकता. आणि अशा पद्धतीने हे हॅम्पर तयार झालं आहे. या हॅम्परची कॉस्ट 550 रुपीज आहे जी मी त्यांना कस्टमाइज करून दिलेली आहे. आता मी जे तुम्हाला जे हॅम्पर्स दाखवले ते सगळे कस्टमाइजेबल होते म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कस्टमाइज केलेल्याच होत्या. क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार सगळ्या होत्या आणि काही गोष्टी त्यांनी मला दिलेल्या त्या मी त्या बॉक्समध्ये ऍड करून आता कुरिअर करणार आहे कारण बऱ्याच वेळा रक्षाबंधनला इथे तिथे जाणं शक्य नसतं. तर आणि त्याच्या आधी दिल्यावर असं असतं ना की आधी गोष्ट मिळाली त्याचा आनंद खूप जास्त असतो असा बऱ्याच जणांचा विचार असतो. त्याच्यानुसार मग प्रत्येकजण त्याच्या सवडीनुसार किंवा त्यांच्या विचार करण्यानुसार किंवा समोरच्याचा विचार करून वेगवेगळ्या पद्धतीने कधी कधी पाठवायचं आहे कुठल्या तारखेला पाठवायचं किंवा बऱ्याचशा माझ्याकडे लिस्ट असतात तर ते सगळं सेग्रिगेट करून ते पण माझं खूप काम असतं. ते देखील मी एखाद्या ब्लॉगमधनं दाखवेन की मी ऑर्डर्स कशा लिहून ठेवते कुठल्या ऑर्डरचं काम कधी करते कसं डिस्पॅच करते कसं आम्ही कुरिअर करतो आम्ही दोघं जण मिळून सचिन आणि मी आम्ही दोघं मिळून कशा पद्धतीने म्हणजे जे कुरिअरचं काम असतं ते कशा पद्धतीने करतो ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि आय होप आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिली असेल. किचनचे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. असं नाही आहे की किचनचे व्हिडिओ येणार नाही, जसं मध्ये मध्ये जमेल मला तर ते मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. पण आत्ता खूपच एवढ्या ऑर्डर्स झाल्यात ना आणि मेन म्हणजे बेकिंगच्या खूप जास्त ऑर्डर्स आहेत त्याच्यामुळे तर अजून वेळ मिळत नाही कारण बेकिंगमध्ये खूप वेळ जातो सगळं मॅनेज करेपर्यंत. तर आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल. उद्या एका छानशा व्हिडिओसोबत भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.